नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पुन्हा एकदा जी एस तीनशे पस्तीस या प्लॉटमध्ये आलं अंकुरची व्हॅरायटी आहे शेतकरी मित्रांनो हे आणि ह्या जो पिकाचा जो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी आहे जी एस तीनशे पस्तीसचा आणि आता या सोयाबीनची कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे आणि कोणती काळजी घ्यावी आता ह्या शेवटचा टप्पा राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता आपल्याजवळ शेंग पकायला वीस दिवस बाकी आहे शेतकरी मित्रांनो जवळपास माझ्या या ती जी एस तीनशे पस्तीसला ऐंशी दिवस पूर्ण होतात शेतकरी मित्रांनो तर वातावरणही आपल्याला ढगाळ वातावरण दिसते तर कधी दुपारून एखादा पाण्याचा शिरवा येतो तर कधी सकाळी आपल्या पिकाला दड पडते शेतकरी मित्रांनो या जो वातावरणाचा जो फरक आहे आपल्या निश्चित आपल्या सोयाबीनच्या पिकावर पडतो शेतकरी मित्रांनो म्हणजे ते कसं हे बघा सकाळी दड पडत आहे आता ही दड आहे वल्सर आहे हे बघा पाणी दिसते पाण्यावर तर हे पाणी काय करतं शेतकरी मित्रांनो आपल्या शेंगीवर बुरशी येत आहे शेतकरी मित्रांनो तर तुमच्या श सोयाबीनच्या शेंगावरही बुरशी आलेली असेल तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर हे बघा शेंगा आता पूर्णत अर्धवट भरलेल्या आहे तर आता राहिलेस किती दिवस वीस दिवस आहे आपल्यापाशी तर हे बघा अशा प्रकारे बुरशी येत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या शेंगावर आणि हे शेंग अर्धवटच भरलेली आहे अजून वीस दिवसात हे पूर्ण शेंग ता भरून जाईल शेतकरी मित्र हे बघा हे जे बारीक बारीक ठिपके दिसतात आपल्याला काडसर भुरकट कलरचे हे बुरशी आहे शेतकरी मित्रांनो तर असं होऊ नये तर आपण एक बुरशीनाशकाचा फवारणी करू शकतो जेणेकरून हे शेंगीची सड होणार नाही आणि शेंग पूर्णतः भरल आणि जे व्हाईट माशी आहे शेतकरी मित्रांनो हे दळ पडत असताना जास्त आक्रमक होते आणि पिवळ्या मोजाकचा आपल्या शेतामध्ये प्रसार होतो हे पिवळ्या मोजाक प्रसारण करण्याला जास्त जोर देते शेतकरी मित्रांनो हे व्हाईट माशी तर असं होऊ नये तर आपण पांडा सुपर हे फवारणी करू शकतो पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा सो सोळा लिटर पाण्यामध्ये तीस एम एल आपण त्याची फवारणी करू शकतो आणि एक बुरशीनाशक मार्केटमध्ये आपल्या शिफारीनुसार कोणतेही एक कंद बुरशीनाशक आपण फवारणी करू शकतो टिल्ट आहे तर आपण ते बुरशीनाशक मारू शकतो तर याची काळजी घेणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता दळ पडत असताना आपल्या शेंगीवर बुरशी येणार आणि जे हे जे पाना आहे पानाचा जो हिरवट भाग आहे हे असाच राहायला पाहिजे शेवटपर्यंत शेंड्यावरची पानं काही सुकले नाही पाहिजे हे जर याची जर चाळणी झाली तर निश्चितच प्रकाशेषण कमी होणार आणि शेंगी शेंग भरण्याला थोडासा ताण जाणार तर हे बघा अशी बुरशी येत आहे हे ये बुरशी येण्याचं एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो सकाळी दळ पडणे हे बघा शेंगीवर आत्ताही पाणी आहे बघा तर तुमच्या शेतात असा प्रकार आहे का हे बघा काही क्षणा सडल्या पण आहे हे बघा तर जर तुमच्या शेतात असा प्रकार असेल तर निश्चितच ह्या दड झालेला असेल आणि जर पीक जर जास्त डाटडूट असेल तर त्या पिकामध्ये जास्त प्रमाण असेल शेंगी शेंगीवर बुरशी येण्याचं जर असं प्रमाण तुमच्या शेतात जास्त असेल तर लवकरात लवकर फवारणी करावी शेतकरी मित्रांनो आणि एक सांगायचं म्हणजे की आजची तेरा तारीख आहे शेतकरी मित्रांनो तेरा उद्याचा पोळा म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे सतरा तारखेपर्यंत पाण्याचा मोसम आहे शेतकरी मित्रांनो पाणी सांगितलेलं आहे जर पाणी लागून पडला तर निश्चितच आपली शेंगड शंसळ आणि हे पानं पण सडणार अशी परिस्थिती येईल जर अशी परिस्थिती नको व्हावी तर आपण एक एखादी फवारणी आपलं काम आपण करून टाकावं असं एक माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो जर फवारणी केली तर निश्चितच ना काही प्रमाणात आपल्या शेंगा भरून येतील आणि आपल्या पिकाचे जे झाडाचे जे, जे, जे शेंगा आहे त्या पूर्णतः भरून येईल तर एक विचाराचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्याही शेतात अशी परिस्थिती जर झाली असेल तर हे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे बुरशी आलेली आहे आपल्या शेंगीवर तर नक्कीच मला कमेंट करा अशी जर अवस्था असेल तर मला पण सांगा कोण कोणत्या व्हरायटीवर ह्या तीनशे पस्तीस जेस तीनशे पस्तीसवर अशी अवस्था झालेली आहे आणि माझा दुसरा प्लम प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो फुले किमे आहे त्याच्यावर अशी अवस्था नाही आहे तर फुले संगम आली आहे का अशी अवस्था अशी जर पोजिशन असेल तर आपल्याला माहिती पडेल की नाही बा नक्कीच वेगवेगळ्या व्हरायटीवर वेगवेगळी अवस्था वेगवेगळे रोग येतात याची पण आपल्या शेतकऱ्यांना कल्पना होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही पण मला कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आता समोर पाणीच पाणी आहे तर मी मागील व्हिडिओ टाकलेला होता की पौर्णिमा झाल्यानंतर अमावस्या झाल्यानंतरच की फवारणी करावी असं काही गरजेचं नाही आहे शेतकरी मित्रांनो आपले पीक पाहून आपलं निसर्गिक वातावरण पाहून आपण फवारणी करू शकतो जर समोर पाणी असेल हो तर पाणी आल्यानंतर फवारणी करू बा म्हणजे जर पाणी आला तर आपल्याला फवारणी करता नाही येईल चार दोन तीन दिवस अजून लेट होईल तर लेट नाही व्हावी पाणी याच्या अगोदर तुम्ही म्हणजे अमा अमावश्याच्या अगोदरही तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो असं काही आवश्यक नाही आहे म्हणजे आपलं पीक पिकाची अवस्था काय आहे पिकाचं पीक काय म्हणते पीक शेतात आल्यानंतर पीक आपल्यासोबत बोलतं शेतकरी मित्रांनो पीक सांगतं हे अशी अशी अवस्था आहे माझी तर तुम्ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या पाणी याच्या अगोदर तर पाणी जर आला तर आपली फवारणी झाली साहेब आपण म्हणजे निष्फिकर राहतो तर हे पानं असणं फार गरजेचं आहे याची तुम्ही काळजी घ्यावी जर हे पानं लवकरच पिवळे जर पडले तर आपली शेंग ठस भरणार नाही हे बघा शेंगा तर भरपूर लागल्या आपल्या ती जी एस तीनशे पस्तीसला हे बघा हे पूर्ण भरली पाहिजे याच्यासाठी तुम्ही एक खताचा फवारणी करू शकता तेरा झिरो पंचेचाळीस हे पण खताची फवारणी करू शकता आणि अळी जर जास्त प्रकोप असेल तर ॲम्प्ल्युगो मारू शकता तर पांडा सुपर्ण पण अळी मरते इमाननंही मरते कीटकनाशक तर अशी फवारणी करून तुम्ही आपल्या पिकाचं संरक्षण करू शकता शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद